माहिती आहे. हा मॅडम, बोला की बोल. काल आपलं एक आंदोलन होत चैत्यभूमीच्या समुद्रामध्ये, बरोबर? हा, जलसमाधी आंदोलन. हा हो मॅडम, जलसमाधी विद्यार्थ्यांचं होत. हा, मला सांगा त्याच्यामध्ये काय काय झालंय सर. त्यामध्ये 214 विद्यार्थी आहे जे 2018 ची बॅच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन पीएचडी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मिळाली नाही 2018 ची बॅचला. साधारणची स्कॉलरशिप आहे 23 कोटी रुपये. तर ती 23 कोटी रुपये त्या विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यांनी साधारण 59 त्यांनी दिवस धरणा प्रदर्शन केलं होतं. नंतर त्यांनी धरणा प्रदर्शन त्यांनी पुण्यामध्ये केलं होतं. आणि उपोषण त्यांनी आझाद मैदानावर केलं होतं. पुढे काय झालं? तर त्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची भेट पण झाली होती. आणि या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं होतं. पार्टीचे महासंचालक सुद्धा त्यांना भेटले. सुनील वारे सर आहेत पार्टीचे महासंचालक. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना भेटून पत्र दिलं होतं की स्कॉलरशिप आम्ही देऊ, तुमची जी मागणी आहे मान्य करू असं दिलं होतं. पण अद्याप स्कॉलरशिप आली नसल्या कारणामुळे ते नाराज झाले आणि काल ते जलसमाधी घेण्याची त्यांनी भूमिका दाखवली. सर मला एक सांगा, किती दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं हे? साधारण गेली 2 ते 3 वर्षे विद्यार्थी आंदोलन करत आहे. अच्छा, म्हणजे वारंवार आंदोलन करूनही न्याय विद्यार्थ्यांना भारतीकडून मिळत नाहीये. त्यांना न्याय मिळत नाही. तुमच्याकडपर्यंत ही मुलं कशी आली? मी माझं संघटन आहे विद्यार्थी मोर्चा, आमचं संघटन आहे, याच्यातर्फे आम्ही त्यांना संपर्क केला होता. अच्छा, आपलं नाव पूर्ण? माझं नाव किरण रमेश कांबळे. ओके सर, अजून आता याच्यामध्ये पुढचं काय, कालचं आंदोलन झालं किंवा नाही झालं, काय त्याच्याबद्दलची माहिती? त्यामध्ये कालचं जे आंदोलन होतं ते जलसमाधी आंदोलन असं त्यांनी लिखितपणे पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही असं आंदोलन करणार आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेड लावून चैत्यभूमीचं पूर्ण त्या ठिकाणी त्यांनी हे केलं होतं, संरक्षण दिलं होतं आणि ते आंदोलन त्यांना स्थगित करण्यासाठी सांगितलं. आपण अधिकाऱ्यांची चर्चा करू आणि त्या ठिकाणी स्कॉलरशिप देण्यासाठी आम्ही हेल्प करू असं त्यांनी काल सांगितलं होतं. आणि आता मग चर्चेतून ते सॉल्व्ह करण्यासाठी सध्याची चर्चा सुरू आहे अधिकाऱ्यांसोबत. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही भारतीचे जे संचालक आहेत त्याच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? होय, काल आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे भारतीय जे पीए आहेत त्यांना संपर्क केला. महासंचालकांचे पीए आहेत. तर ते पीए असं म्हणाले की ते 15 मिनिटं म्हणजे 15 मिनिटांनी तुम्ही कॉल करा, ते मिटिंग मध्ये आहे. खरे तर अद्याप त्यांनी सुद्धा भारतीतर्फे कुठलीच भूमिका स्पष्ट केली नाही किंवा त्या संदर्भात एखादं पत्र सुद्धा काढलं नाही त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत की आम्ही आपण चर्चा करूया किंवा बैठकीचं नियोजन करूया. तुम्हाला परत 15 मिनिटांनी पीएनी फोन करायला सांगितला होता, आपण परत फोन केला? हा, फोन मी केला त्यांना भारतीचे महासंचालक सुनील वारे सरांनी. तर त्यांनी ते कॉल उचलला नाही, मला मेसेज केला की प्लीज टेक्स्ट नाही, ते टेक्स्ट वरच बोला म्हणजे. आपल्या वतीने काही बॉम्बशेफचे कार्यकर्ते असतील किंवा अदर ऑफिसचे कार्यकर्ते असतील किंवा बॉम्बशेफचे जे पार्टी आहे, बॉम्बशेफच्या अंडर जी पार्टी आहे, त्या लोकांनी आपल्याला काय म्हणजे कुठपर्यंत मदत केली किंवा काय याची माहिती जी आहे ती बहुजन मुक्ती पार्टीचे शिकांत ओवा प्रदेश यांच्याकडून आम्हाला ती माहिती मिळाली. आणि ही पहिली त्यांच्याकडून माहिती मिळाली. बामकेचे प्रभारी दीपक देवाळकर सर यांच्याकडून सुद्धा ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपण ती ऍक्शन त्यांच्या संदर्भात घेऊ विद्यार्थी मोर्चा. प्रवीण कांबळे सर म्हणून आहेत, ते पीएचडी विद्यार्थ्यांचं आंदोलन लीड करत आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्या आंदोलनामध्ये. तर मुंबईचे काही विद्यार्थी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठवले होते त्या आंदोलनामध्ये. भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका आहे की येणाऱ्या काळामध्ये जर चर्चेतून मार्ग नाही निघाला तर भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन घोषित करणार आहोत. मोठ्या प्रमाणावर होणार आहे हे आंदोलन की कसं काय? हे आक्रमक आणि तीव्र प्रमाणामध्ये हे आंदोलन असणार आहे.
साधारण ते कधी होईल काय तुमचा निर्णय झालाय बैठका झाल्या त्याच्या? बैठका झाल्यानंतर, बैठकीमध्ये आता कालच ते पोलीस म्हणत होते आम्ही बैठकीचं आयोजन करू, बैठकीत काय निर्णय होईल त्यानंतर ते संकलन जर बैठकीमध्ये चर्चेतून। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बार्टीने कुठेही सहयोग केलेला नाही किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही समर्थनार्थ फक्त आश्वासन दिली पण त्याच्यावर काही त्यांनी कारवाई केलेली नाही आणि फक्त पोलीस प्रशासन तुम्हाला आता दोन्हींच्या मध्ये समिट घडवून आणण्याचा प्रयत्न करता येईल, इतकं बरोबर आहे? बरोबर बरोबर। धन्यवाद सर, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। हॅलो सर, मी किरण कांबळे बोलतोय, भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र कोल्हापूर मधून बोलतोय सर। बोला सर। माहिती अशी मीडियातून मिळते की 214 विद्यार्थी पीएचडी संशोधक आज जल समाधी घेत आहेत, याबाबत बार्टीची नेमकी काय भूमिका आहे? तुम्ही पीए सेक्शनला फोन आला तुमचा, डिपार्टमेंटला जोडून देतो। पीएचडीचा विषय आहे ना? हा, पीएचडीचा विषय। डिपार्टमेंटला जोडून देतो। वारे सर नाही, सुनील वारे सर। सर ऑनलाईन व्हीसी मध्ये आता सध्या, म्हणजे त्यांना मीटिंग महत्वाची, 214 पोरांचा जीव महत्वाचा नाही। सेक्रेटरी साहेबांची मीटिंग चालू आहे ऑनलाईन, त्या मीटिंग मध्ये। मी काय सर म्हणतो, मीटिंग कोणतीही असू दे पण त्या 214 पोरांचा जीव महत्वाचा नाही, त्यांना मीटिंग महत्वाची आहे। आता महाराष्ट्र सगळा बघा लागला, हे भारतीचं जे काम सुरू आहे ना हे महाराष्ट्र सगळं बघत आहे, लक्षात घ्या, आणि भारतीय अधिकाऱ्यांचं सुद्धा काम बघत आहे। तुम्ही एक 15 मिनिटांनी फोन करता का, मीटिंग झाली की जोडून देतो तुमचं। मला सरांचा नंबर देता, वारे सरांचा घ्या ना, नंबर सांगा। एक मिनिट।